नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास चाचणीसाठी सराव प्रश्न चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण चाचणीसाठी सराव प्रश्नांची तयारी करूया प्रश्न क्रमांक एक पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला काय म्हणतात उत्तर आहे पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला परिवलन असे म्हणतात प्रश्न क्रमांक दोन पृथ्वीवर पाणी नसते तर काय झाले असते <TVells> उत्तर आहे पृथ्वीवर पाणी नसते तर पृथ्वीवर सुद्धा इतर ग्रहांप्रमाणे सजीव सृष्टी राहिली नसती प्रश्न क्रमांक तीन आपल्या गावातील सार्वजनिक सुविधा कोणत्या उत्तर आहे तपास केंद्र पोलीस स्टेशन पोलीस ग्राउंड पोली शासकीय शाळा शासकीय महाविद्यालय शासकीय रुग्णालय आणि आरोग्य केंद्र हे आपल्या गावातील सार्वजनिक सुविधा आहेत प्रश्न क्रमांक चार ताऱ्याला स्वतःचा प्रकाश असतो का उत्तर आहे होय तारे हे स्वयंप्रकाशित असतात प्रश्न क्रमांक पाच आपण कोणत्या ग्रहावर राहतो उत्तर आहे आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो प्रश्न क्रमांक सहा सूर्य कोणत्या दिशेला उगवतो उत्तर आहे सूर्य पूर्व दिशेला उगवतो प्रश्न क्रमांक सात सूर्य कोणत्या दिशेला मावळतो उत्तर आहे सूर्य पश्चिम दिशेला मावळतो प्रश्न क्रमांक आठ मुख्य दिशांची नावे लिहा उत्तर आहे मुख्य चार दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण प्रश्न क्रमांक नऊ आपल्या राज्याचे नाव लिहा उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक दहा आपल्या जिल्ह्याचे नाव लिहा आहे आमच्या जिल्ह्याचे नाव नाशिक आहे प्रश्न क्रमांक दहा दिवस किती तासांचा असतो आहे दिवस चोवीस तासांचा असतो प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात आहे महाराष्ट्र दिन एक मे या दिवशी साजरा करतात प्रश्न क्रमांक बारा सूर्याच्या उगवण्याला काय म्हणतात उत्तर आहे सूर्याच्या उगवण्याला सूर्योदय असे म्हणतात प्रश्न क्रमांक तेरा सूर्याच्या मावळण्याला काय म्हणतात उत्तर आहे सूर्याच्या मावळण्याला सूर्यास्त असे म्हणतात प्रश्न क्रमांक चौदा संदेशवहनाची साधने कोण कोणती आहेत ते लिहा उत्तर आहे पत्र व्यवहार मोबाईल इंटरनेट संगणक प्रश्न क्रमांक सर्वात जलद धावणारे दळणवळणाचे साधन कोणते आहे सर्वात जलद धावणारे दळणवळणाचे साधन विमान हे आहे प्रश्न क्रमांक सोळा मोबाईलचा उपयोग लिहा एक तात्काळ संदेश पाठवता येतो दोन परदेशातील व्यक्तींशी थेट बोलू शकतो तीन आवश्यक असलेली माहिती तात्काळ इंटरनेटद्वारे पाहू शकतो प्रश्न क्रमांक सतरा टी व्हीचा उपयोग लिहा एक जगातील कोणत्याही भागात होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आपण दूरदर्शन संचावर पाहू शकतो उदाहरणार्थ फुटबॉल क्रिकेटचे सामने दोन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयी माहिती मिळते प्रश्न क्रमांक मुख्य ऋतूंची नावे लिहा उत्तर आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा ही मुख्य ऋतू आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस तुझा आवडता ऋतू कोणता उत्तर आहे माझा आवडता ऋतू हिवाळा आहे प्रश्न क्रमांक वीस कोणत्या ऋतूत थंडी वाचते उत्तर आहे हिवाळा या ऋतूत थंडी वाचते प्रश्न क्रमांक एकवीस पाऊस पडलाच नाही तर काय होईल उत्तर आहे पाऊस पडलाच नाही तर दुष्काळ पडेल तसेच शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगिक कामांसाठी पाण्याची टंचाई निर्माण होईल प्रश्न क्रमांक बावीस पूर येणे म्हणजे काय येणे होय उत्तर आहे पावसाळ्याच्या दिवसात जास्त पाऊस पडल्याने नदीच्या पातळीत वाढ होते व ते अतिरिक्त पाणी गावांमध्ये किंवा शहरांमध्ये घुसते यालाच पूर येणे असे म्हणतात प्रश्न क्रमांक तेवीस वाहतुकीच्या साधनांची नावे लिहा उत्तर आहे बैलगाडी टांगा सायकल मोटारसायकल कार रिक्षा बस ट्रक रेल्वे विमान जहाज इत्यादी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि सेतू अभ्यासक्रमावर आधारित पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी इंदू सोल्युशन या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद